साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये बाजारात पांढऱ्या रंगाची काहीशी गुलाबी पांढऱ्या पाकळ्या असलेली फुले येतात, त्यांनाच हादियाची फुले म्हणतात. या फुलापासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण तयार करू शकतो. या ठिकाणी फुलांची भाजी आणि भजे प्रकार करू शकतो. नमस्कार, कोरेस इंस्टंट रेसिपीमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत हादग्याच्या फुलांची भाजी आणि भजे कसे बनवायचे याची रेसिपी. सुरुवातीला आपण फुलांची भाजी करून घेणार आहोत. यासाठी फुलांच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि यातून असे हे पुंकेश्वर बाहेर काढून घ्यायचं आहे व यावर दिसणारा हिरवा भाग पण काढून घ्यायचा असतो. आता फुलांच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुतल्यानंतर अशा पद्धतीने दिसतील. कढईमध्ये तेल टाकून तेल चांगले तापल्यानंतर जिऱ्याची फोडणी देऊन घेत आहोत. त्यासाठी एक चमचे जिरे टाकले. 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे टाकून घेत आहोत. कुटून घेतलेला 2 चमचे लसूण टाकून घेत आहोत. 1/2 चमचा हळद मिक्स करून चांगले परतून घेत आहोत. कमी तिखट असलेली पण जाडसर कुटलेली अशी 2 चमचे मिरची पावडर यामध्ये टाकत आहे. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. भाजीची मूळ चव कायम राहण्यासाठी मी यात डाळ, डाळीचं पीठ, टोमॅटो किंवा शेंगदाण्याचं कूट टाकत नाही. आता यात स्वच्छ धुवून घेतलेल्या फुलांच्या पाकळ्या टाकून घेत आहोत. हेही चांगलं आता परतून घ्यायचं आहे. हादग्याच्या फुलांमध्ये पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असते. मी अजूनही यात पाणी टाकलेले नाही आणि भाजीत शक्यतो पाणी टाकायची गरज पडणार नाही. जसजसे आपण परतत राहू तसं यातून पाणी बाहेर पडतं. झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवर 5-7 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे आणि यातच ही भाजी छानपैकी तयार होते. प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या येत असतात, त्या सीझनमध्ये त्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. बऱ्याच भाज्यांचे औषधी गुणधर्म असतात. फार स्वादिष्ट आणि चवदार भाजी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो. अशा पद्धतीने फार छान भाजी तयार झालेली आहे. यानंतर या फुलापासून भजी कशी तयार करतात हे आपण पाहू. स्वच्छ धुतलेल्या फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण जिरे टाकून घेतले, 1/2 चमचा हळद, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीसाठी मीठ. यामध्ये बेसन पीठ आपण टाकून घेत आहोत. आता मी कोणत्याही प्रकारे पाणी न टाकता आधी हे सगळं मिक्स करून घेते. आता परत थोडस पीठ टाकून थोडं पाणी टाकून एकजीव करत आहे. 10-15 मिनिट हे मिश्रण भिजवून ठेवलेलं आहे. आता मी यामध्ये कुटलेला लसूण 2 चमचे टाकून घेतला, मीडियम तिखट असलेली लाल मिरची, चवीसाठी थोडी कोथिंबीर. आता आपण या मिश्रणापासून छान भजे तयार करू शकतो. यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल चांगले तापल्यानंतर आपल्याला हव्या तशा आकाराची भजे तळून घेऊ शकतो. गॅसच्या मीडियम आचेवर भजे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. भजे चांगले कुरकुरीत होण्यासाठी उलट पालट करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशी वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची कुरकुरीत अशी भजी आणि भाजी अवश्य करून पहा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असल्यास अवश्य करून पहा.
धन्यवाद।